शेतकऱ्यांच्या बाजूला कोणीही उरली नाही केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय असा आरोप राजू शेट्टी यांनी औदुंबर येथे जागर एफ आर पीचा आराधना शक्तीपीठाच्या निमित्ताने श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करतेवेळी केला शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिनांक सात ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत जागर एफआरपीचा आराधना शक्तीपीठाची यात्रा काढण्यात येते आहे त्यानिमित्ताने राजू शेट्टी व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी औदुंबर येथील श्री दत्तगुरूंचे दर्शन घेऊन साकडे घातले यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की केंद्रामध्ये भाजप तर राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस हे प्रमुख पक्ष शेतकरी वर्गाच्या विरोधात निर्णय घेऊ लागलेत शेतकऱ्यांच्या बाजूला कोणीही उरले नाही म्हणूनच परमेश्वराला साखडे घालायला आलो आहे ज्यांच्या पाठीमागे कोणी नसते त्यांच्या पाठीमागे परमेश्वर असतो यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी व परिसरातील शेतकरी वर्गाला जागर यात्रेबद्दल सांगितले यात केंद्र सरकारच्या अख्तारीत नीती आयोग व कृषीमूल्य आयोग आहे त्यांनी उसाची एफ आर पी तीन टप्प्यात देण्यासंदर्भात शिफारस केली आहे त्यासंदर्भात देशातील पंधरा राज्याकडून शिफारसी मागवल्या होत्या यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने तीन टप्प्यात एफ आर पीला पाठिंबा दिला आहे यात ऊस गाळप झाल्यानंतर एक महिन्यात साठ टक्के गाळप हंगाम संपल्यानंतर वीस टक्के व उर्वरित आगामी काळप हंगाम सुरू होण्यापूर्वी वीस टक्के द्याव्यात अशा शिफारशी केल्यात यात राज्य व केंद्र सरकार यांनी मिळून शेतकरी वर्गाचा विश्वासघात केला आहे पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत आणून त्यांना राजकीय गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याचबरोबर राज्य सरकार व केंद्र सरकारमधील नेते मंडळी भांडणाची नाटके करत आहेत दुसऱ्या बाजूला शेतकरी वर्गाला अडचणीत आणण्यासाठी एकत्र काम करीत आहेत अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी औदुंबर येथे केली तसेच शेतकऱ्यांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय घेणाऱ्या शासनाच्या विरोधात शेतकरी वर्गाने एकजूट केली पाहिजे त्यासाठी चालू गळीत हंगामात सर्व शेतकरी वर्गाने निर्णायक लढ्यासाठी तयार राहा तसेच एकोणीस ऑक्टोबर रोजी होणारी विसावी ऊस परिषद मोठी करून शासनावर व साखर सम्राटांवर एकरकमी एफ आर पीसाठी दबाव टाकू असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले दरम्यान नांद्रे वसगडे माळवाडी भिलवडी येथे जागर एफ आर पीचा आराधना शक्तीपीठाच्या यात्रेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा पुष्पहार घालून सत्कार करून स्वागत करण्यात आले याचे चोख नियोजन शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी केले न्याय मिळावा म्हणून एक सप्टेंबर ते पाच सप्टेंबर असं जवळजवळ शंभर किलोमीटरची पायपीट करून पंजंगा परिक्रमा केली आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि कोकणातल्या पूरग्रस्तांच्यासाठी आम्ही न्याय मागितला जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतलेला होता त्या मुख्यमंत्र्यांनी सहा सप्टेंबरला बैठकीला बोलवलं आणि त्यावेळी लवकरच आम्ही पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीसच्या धर्तीवर मदत करणार माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगितलं परंतु या घटनेलाही एक महिना होऊन गेला तरी अजूनही सरकारनं निर्णय घेतलेला नाही आता आम्ही दसऱ्यापर्यंत वाट बघायचं ठरवलेलं आहे दसऱ्या न पर्यंत जर का पूरग्रस्तांना मदत नाही मिळाली आणि आमची ही जागर यात्रा संपल्यानंतर पुढचं आक्रमक आंदोलन होणार आहे आणि त्यावेळेस मात्र महाराष्ट्रातल्या कुठल्याही मंत्र्यांना किंवा केंद्रातल्या कुठल्याही मंत्र्यांना रस्त्यावरनं फिरणं मुश्किल होऊन जाईल कारण एन डी आर एफची टीमसुद्धा दोन दिवसापूर्वी आली काय बघणार आता म्हणजे केंद्र सरकारसुद्धा पूरग्रस्ताबद्दल संवेदनशील नाही राज्य सरकार पूरग्रस्ताबद्दल संवेदनशील नाही हे त्यांच्यावर आरोप करतात हे त्यांच्या ते त्यांच्यावर आरोप करतात परंतु मधल्यामध्ये पूरग्रस्तांची गळचेपी व्हायला लागलेली आहे हे आम्ही फार काळ सहन करणार नाही एक दिवस महाराष्ट्रातला पूरग्रस्त राज्यकर्त्यांच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही सर पूरग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली तेच बोललो ना आम्ही <laughs>